लहानपणी मुलं शाळेत जातात, बाबांनी मारूनही म्हणून अभ्यास करतात, बाबांच्या दहशतीखाली शिकत राहतात आणि हळूहळू मुलं बाबांवर दुर्लक्ष करून आईवरच प्रेम करू लागतात, बाबांना मनातून काढून टाकतात आणि आईच्या चरणांवर मात्र सर्वस्व अर्पण करतात, बाबांपासून मात्र चार हात लांबच. मुलं आईचं गाणं गातात, मुलं आईसाठी कविता करतात, पण कोणतंच मूल बापाला दुधावरची साय म्हणत नाही, लंगड्याचा पाय म्हणत नाही किंवा वासराची गाय म्हणत नाही. बाबांसाठी मुलांकडे शब्दच नसतात. मुलाला ठेस लागली तरी मुलाला बाप रे नाही म्हणत, त्याला आईकच आठवत. साने गुरुजींनाही श्यामचा बाप दिसत नाही. आई घरात असली की कसं घर भरल्यासारखं वाटतं ना, पण बाबा घरात असले की मात्र स्मशान शांतता. मुलं शपथही आईचीच घेतात, बाबा मात्र शपथेच्याही लायक नसतो. तो असतो फक्त मुलांच्या नावाच्या आणि आडनावाच्या मध्ये नावापुरता. मुलं विठोबाला माऊली म्हणतात, धरणीला माय म्हणतात आणि देशाला माता म्हणतात. बाबा मात्र धरणीतून, देशातून आणि मुलांच्या हृदयातून केव्हाच झालेला असतो हद्दपार. बाबा असतो कठोर, काळीज नसलेला, निर्दयी, मारकुटा. बाबा असतो मुलांच्या स्वप्नात येणारा बागुलबुवा. बाबा असतो फक्त रुपये पैसे कमवण्याचं यंत्र. तेवढं त्याने केलं की बस त्याचं कर्तृत्व संपलं. पण असं असूनही बाबा गेल्यावर का मुलांच्या छातीत धडकी भरते, का मुलांना वाटतं की पायाखालची जमीन सरकली, का मुलांच्या डोळ्यातून पाऊस उघडतो, का मुलांच्या छातीत धडकी भरते, का मुलांना वाटतं की आपण पोरकी झालोय, का मुलं घाबरतात बाबा गेल्यावर. कथा, कविता, कादंबऱ्या यांमध्ये प्रत्यक्षात कधीही नसलेला हा बाप जेव्हा प्रत्यक्षात नाहीसा होतो, तेव्हा का मुलांना वाटतं की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात, की डोळे मिटून जी प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात, डोळे उघडे ठेवून जी प्रेम करते तिला मैत्री म्हणतात, डोळे वटारून जी प्रेम करते तिला पत्नी म्हणतात आणि स्वतःचे डोळे मिटेपर्यंत जी प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात प्रेम न दाखवताही जो प्रेम करतो त्याला बाप म्हणतात.